मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की भुजबळांची पहिल्यापासूनची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी आरक्षणात धक्का न लागता. ही सातत्याने त्यांनी मंत्रिमंडळात मागणी लावून धरलेली आहे आणि ज्या ज्या वेळा ओबीसीचे मेळावे होतात त्या त्यावेळा ती आग्रही मागणी करतात. आता जरांगेंची जी मागणी आहे, काल आम्ही आमच्या शासनाच्या वतीनं दुसरं शिष्टमंडळ काल गेलं की त्यांचं म्हणणं आहे की सरसकट ओबीसी आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावेत. यामध्ये शासकीय ज्या अडचणी आहेत याबद्दल काल गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे मंत्रीमध्ये जे आमचे गेले होते त्यांनी सगळे सोयरे आणि ओबीसी कुणाला हे दाखले द्यावे याबद्दल असलेल्या कायद्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. मला वाटतं यातून लवकरात लवकर मार्ग निघेल असं मला वाटतंय, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी भुजबळांची आहे. परंतु आपल्या ओबीसीवर अन्याय होता कामाने आणि आमची मागणी आहे की बाबा मराठा समाजाला कसल्यापर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे. आता परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ज्यांना आत्तापर्यंतचे ओबीसीचे कुणबी दाखले मिळालेले आहेत त्यांना एक फार मोठी जी अडचण होती ती मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हे साध्य झालेलं आहे आणि अनेकांना हे दाखले मिळाले हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे वाटते दोघांनी आता जास्त न ताणता या दोन्ही समाजाचं कसं भलं होईल हे बघण्याची आवश्यकता आहे.